नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया की इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील अतिशय सोपा, सरळ आणि साधा घटक विस्तारित मांडणी। तर विस्तारित मांडणी म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया। विस्तारित मांडणी म्हणजे कोणतेही संख्या तिच्यातील अंकाच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे विस्तारित रूप होय किंवा विस्तारित मांडणी होय। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया एक उदाहरण। उदाहरण लिहितो मी 525,370। आता या संख्येची आपल्याला विस्तारित मांडणी करायची आहे। तर या संख्येतील प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत लिहून ती बेरजेच्या रूपात लिहायची आहे। सुरुवातीचा अंक आहे 500,000। 5 या अंकाची स्थानिक किंमत आहे 500,000। 5 हा अंक लिहिला आणि त्याची आपण स्थानिक किंमत लिहू 500,000। आता ही जी विस्तारित मांडणी आहे ती आपण बेरजेच्या रूपात लिहितोय, मग बेरजेचं चिन्ह देऊया आधी। त्यानंतरचा अंक आहे 2। 2 हा अंक 10,000 स्थानावर आहे म्हणून या अंकाची स्थानिक किंमत होईल 20,000। अधिक त्यानंतरचा अंक आहे 5। 5 हा अंक 1,000 स्थानावर आहे म्हणून 5 या अंकाची स्थानिक किंमत 5,000। अधिक त्यानंतरचा अंक आहे 3। मग 3 हा अंक शतक स्थानी आहे मग या 3 या अंकाची स्थानिक किंमत आहे 300। त्यानंतर आहे 2। 2 हा अंक दशक स्थानी आहे 2 ची किंमत 20। 7 हा अंक एकक स्थानी आहे 7 ची किंमत 7। म्हणजे अशा पद्धतीने आपण ही विस्तारित मांडणी करू शकतो। त्यानंतर आपण पुढील एक उदाहरण पाहूया 45,020,204। आता या प्रत्येक अंकाची आपण स्थानिक किंमत पाहूया। 4 हा अंक 1,000,000 स्थानावर आहे म्हणून या 4 या अंकाची स्थानिक किंमत आहे 40,000। अधिक 5 हा अंक 100,000 स्थानावर आहे म्हणून 5 या अंकाची स्थानिक किंमत 500,000। अधिक 2 हा अंक 10,000 स्थानावर आहे म्हणून ह्या 2 या अंकाची स्थानिक किंमत 20,000। अधिक पुढे 0 दिलेला आहे, 0 या अंकाची स्थानिक किंमत आहे, 0 हा अंक 1,000 स्थानावर आहे पण त्याची स्थानिक किंमत ही 0 आहे म्हणून ती 0। अधिक 2 हा अंक शतक स्थानावर आहे, 2 स्थानिक किंमत 200। अधिक त्यानंतर 0 हा अंक दशक स्थानावर आहे, या 0 किंमत 0 म्हणून 0। अधिक 4 हा अंक एकक स्थानावर आहे आणि या 4 किंमत 4। अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येची विस्तारित मांडणी अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने करू शकतो।